सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वात साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमस्तुते। तर सकाळची सुरुवात माझी अशी होते, सगळ्या देवीदेवतांची पूजा मी अगदी लक्ष्मीची सेवा करते, त्याच्यानंतर सगळ्या देवीदेवतांची पूजा करते, जसं की लक्ष्मी मातेला धूप लावणं, त्याच्यानंतर तुपाचा दिवा, आता हे तुपाच्या वाती तुम्हाला माहिती आहे, हा तुपाचा दिवा आहे तो 1 तास 10 मिनटं चालतो, कारण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सकाळी तुपाचा दिवा आणि गुलाबाचा धूप लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते। तर बघा, माता लक्ष्मीची सेवा, उठलं की आंघोळ केली की सर्वात अगोदर आपल्या गार्डनमध्ये झाडं आहेत आमच्या जास्वंदाची, त्या झाडाची जास्वंदाची फुलं घेऊन यायची, त्याच्यानंतर स्वामींना, दत्तगुरूंना, सगळ्या देवीदेवतांना मी अगोदर एक एक फूल वाहते, तसंच लक्ष्मी मातेला सुद्धा अशी फुलं वाहते मी सकाळी। तर भरपूर फुलाशी जास्वंदाची आपल्या गार्डनमध्ये एक झाड आहे त्याला लागतात, कारण स्वामींची कृपा म्हणता येईल, कारण तुम्हाला माहिती आहे की स्वामींना फुलं घेऊन नारायणदादा नेहमी यायचा, पण नारायणदादाची ट्रान्सफर झाल्यामुळे नारायणदादा स्वामींना भेटायला आला होता, तो पण व्हिडिओ मला तुम्हाला अपलोड करायचा आहे चॅनलवरती। तर माता लक्ष्मीला लाल फूल फार प्रिय आहे बरं का, गुलाबाचा असो, जास्वंदाचा असो, मोगऱ्याचा गजरा असो, तो न चुकता आपण सर्वांनी त्यांना वाहायचा आहे, कारण त्यांना आवडणारं लाल फूल जर सकाळी आपण त्यांना एक वाहिलं आंघोळ केल्यानंतर, तुपाचा दिवा आणि एक धूप छान सुगंधी लावला, तर माता लक्ष्मी प्रसन्न होते, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो। तसंच बघा, एक ताई आहेत सातारच्या, तुम्हाला मी सांगितलंच होतं, तर त्या ताईंचं श्रीयंत्र होतं, तर श्रीयंत्राची बघा सेवा झालेली आहे, आणि मी सकाळीच श्रीयंत्र कुरिअर करण्यासाठी घेतलं, तर आईसाहेबांनी फूल दिलं, तुम्ही तर सर्वांनी व्हिडिओ बघितलाच असेल। तर बघा, हे अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की साक्षात आपण जेव्हा धूप लावतो, अगरबत्ती लावतो आणि मनापासून जर देवाची आराधना करत असेल, तर देवी देवता नक्की आपल्याला प्रसन्न होतात आणि आपल्यालासुद्धा खूप छान असा आशीर्वाद देतात। तसंच बघा, सकाळी पूजा करताना तुम्हाला महालक्ष्मीचा अष्टक फक्त 5 मिनटं लागतात, हे जे अष्टकाचं पुस्तक आहे स्तोत्राचं, 10 मिनटामध्ये तुम्ही ही सेवा अगदी पूर्ण करू शकता, आणि महालक्ष्मीचं तुम्हाला मंत्रसुद्धा म्हणायचं आहे। महालक्ष्मीचं अष्टक हे मराठीमध्ये आहे, तुम्ही बघू शकता। तसंच बघा, शुभचिन्ह असणाऱ्या ह्या रांगोळ्यासुद्धा तुम्हाला काढायच्या आहेत। तर आता मी सकाळी धूप लावते, तुपाचा दिवा लावते, महालक्ष्मीचा मंत्र एक माळ आणि अष्टक म्हणत असते, तर तुम्ही महालक्ष्मीचा मंत्र तुम्ही कमळगट्टा माळेवरती सुद्धा म्हणू शकता। ताई बघायला तुपामध्ये आधी भिजत घालायची आहे, जेव्हा तुम्हाला कमळगट्ट्याची माळ मिळते, श्रीयंत्रावरती मी कुमकुमार्चन काल केलेला आहे माता लक्ष्मीचा मंत्र म्हणून, तसंच थोडीफार कस्तुरीसुद्धा तुम्ही त्या श्रीयंत्राला व्हायची आहे, कारण माता लक्ष्मीला कस्तुरी प्रिय आहे आणि ओरिजिनल हळदीचं कुंकू। तसंच माता लक्ष्मी सेवा करताना 11 किंवा 7 कवड्या 7 गोमती चक्र आणि 10, 11 किंवा 7 गुंज 5 गुंज तुम्ही ठेवायचे आहेत, तर हे पण गुंज जे आहेत ते ताईंचे धनलक्ष्मी कुंचनचे आहेत, तर बऱ्याच ताईंना धनलक्ष्मी कुंचन हवा होता, तर थोड्याच वेळामध्ये तो सुद्धा चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होईल, ज्या ताईंनी चांदीचा धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर केलेला आहे त्यांची विधिवत पूजा करणार आहे। तर बघा, हे अष्टक आहे, 10 मिनिटाची सेवा आहे, तुम्ही सर्वांनी ही सेवा करायची आहे। माता लक्ष्मीला अगोदर नमस्कार करायचा आहे आपल्याला, श्री महालक्ष्मी अष्टक मराठीमध्ये, करुणी वंदन सद्भावे धरुणी, लक्ष्मी चरण पावन रे, कमल आसन कमल वंदन कोमल ते मन लक्ष्मीचे, चक्र गदा हाती माता आदिशक्ती प्रसन्नती मूर्ती, जगज्जनमाता जगाला आधार चालवी, व्यवहार दिव्य अलंकारी, शोभती ते प्रसन्न होईल, धनधान्य देई संकट नेईल, दूर माझ्या देवी देवी ही प्रार्थना, सुख समाधान कुटुंब कल्याण, वर देई चित्त शुद्ध, करी दैन्य दूर करी निर्मळ अंतरी, ठेव सदा जी चूक, झाली माय पोटी घाली, तूच आता वाली, भक्त जना नित्य हे अष्टक गातील जे लोक, दयाळू भाविक पावन ते, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम अष्टकम पूर्णम। हे अष्टक आहे ते तुम्हाला फक्त बघा 5 मिनटं मोजून, 2 ते 5 मिनटं लागतात, पण हे अष्टकाची एवढी मोठी प्रचिती आहे, अनुभव आहे, खूप प्रभावी सेवा आहे माता लक्ष्मीचं अष्टक। ज्या ताईंना संस्कृत जमत नाही त्यांनी मराठीमध्ये लक्ष्मी अष्टक म्हटलं तरी चालतं। तसंच हे लक्ष्मीचं स्तोत्र आहे, हे सुद्धा अगदी मराठीमध्येच आहे, तुम्ही हे सुद्धा म्हणू शकता, कारण ही सेवा खूप प्रभावी आणि चांगली आहे। ज्या ताईंना आर्थिक प्रॉब्लेम आहे, ज्या ताईंचा व्यवसाय चालत नाही, ज्यांच्या मिस्टरांना भरपूर प्रॉब्लेम येतो, तर त्या ताईंनी बघा जॉबमध्ये व्यवसायामध्ये त्यांनी महालक्ष्मीची ही प्रभावी सेवा, जे आपल्या चॅनलवरती मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगत असते, ते तुम्ही करा आणि तुम्ही स्वतःचा स्वानुभव कमेंटच्या माध्यमातून शेअर करा। ज्या ताई माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करतायत, सेवा करतायत, त्यांना अनुभव आणि प्रचिती खूप छान येते, कारण माता लक्ष्मीची सेवा ही प्रभावी आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे। जसं की मी माता लक्ष्मीची सेवा करते, आता बऱ्याचशा ताईंचा प्रश्न होता की शीतलताई, तुमचं कुलदैवत माता लक्ष्मी आहे का, तुम्ही त्याच्यामुळे एवढी मोठी सेवा करता? तर कुलदैवत तुळजाभवानी आहे,
माता लक्ष्मीची सेवा मी करते, कारण माता लक्ष्मीच्या सेवेचे भरपूरशी मला असे अनुभव आलेले आहेत, किंवा माता लक्ष्मीची सेवा किंवा माता लक्ष्मीवरती श्रद्धा अगदी लहानपणापासून माझी आहे. पण काय माहिती, ह्या 1-2-3 वर्षामध्ये माता लक्ष्मीची जास्त सेवा माझ्याकडून घडली. आणि माता लक्ष्मीची सेवा खूप प्रभावी आहे. कसं असतं की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पैशाचे प्रॉब्लेम असतात, धनाशी रिलेटेड भरपूर प्रॉब्लेम असतात, तर अशा वेळी बघा, धनाचा देवता म्हणजे कुबेर भगवान, कुबेर भगवान माता लक्ष्मीची तुम्ही जास्तीत जास्त सेवा करा. तुम्ही बघितलंच असेल की माझ्या माता लक्ष्मीच्या फोटोसमोर कुबेर भगवानची एक छोटीशी पंचधातूची मूर्ती आहे. ती उत्तरेकडे तोंड करून आहे, कारण उत्तर दिशा ही धनाची देवता आहे, त्यामुळे उत्तर दिशेकडे तोंड करून मी ती मूर्ती ठेवलेली आहे भगवान कुबेरांची. तसंच बघा, प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला एक बरकत किट आपल्याकडे मिळतं. ते बरकत किट जे आहे, प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला त्यात कुबेर भगवान माता लक्ष्मीचा मंत्र आहे, त्याच्यावर त्यांचं प्रतिमा आहे, श्रीयंत्र आहे, आणि सगळे कुबेर म्हणजे आपलं जी धनाची आवक आहे ती वाढण्यासाठी, आपल्या घरामध्ये आपण जे काही पैसा पाणी कमवतोय, आपला व्यवसाय आहे, शॉप आहे, बिझनेस आहे, त्याच्यामध्ये बरकत येण्यासाठी हे बरकत सेवा आहे. तर तुम्ही बरकत लक्ष्मीची सेवा जर केली तर तुम्हाला सुद्धा त्याचे रिझल्ट खूप लवकर बघायला मिळतील. तर बरकत किट जे आपल्याकडे आहे ते फक्त 350 रुपयामध्ये तुम्हाला मिळतं. तर तुम्ही रात्रीच्या कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल बरकत किटमध्ये काय काय तुम्हाला मिळणार आहे. त्यासोबत बघा, तुम्ही वैभव लक्ष्मी व्रत करत असाल किंवा वैभव लक्ष्मी व्रत जमत नाही आहे, तरी सुद्धा तुम्ही हे वैभव लक्ष्मीचं यंत्र आहे, त्याच्यावरती बघा कमलात्मक मंत्रसुद्धा आहे, तर तुम्ही चांदीचं वैभव लक्ष्मी यंत्र घेऊ शकता. हे एका ताईंचं ऑर्डरचं आहे, तर ह्याची मी पूजा केलेली आहे 108 वेळा मंत्र म्हणून. तर असं हे तुम्हाला सिद्ध करून तुम्हाला हे यंत्रसुद्धा मिळतं. तर हे वैभव लक्ष्मी यंत्र आहे चांदीमध्ये, ह्याच्यावरती मंत्र आहे, शुभचिन्ह आहे, तुम्ही बघू शकता, त्याच्यावरती सगळं ह्या यंत्रावरती आहे, ही चांदीमध्ये आहे. तरी वैभव लक्ष्मी यंत्र आपल्याला तांदळामध्ये ठेवायचं आहे घरामध्ये. जेव्हा तुम्ही वैभव लक्ष्मी व्रत कराल तेव्हा आपण कसं तांब्या भरून ठेवतो, त्याच्यावरती एक तामण ठेवतो, त्या तामणामध्ये सोनं, नाणं, चांदी, दागिनं, सगळं धन माता लक्ष्मीचं ठेवतो. त्याच्यामध्ये हेच ठेवलं तरी सुद्धा तुम्ही ह्याचेसुद्धा मला रिझल्ट सांगाल की खरंच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा वैभव लक्ष्मी व्रत काम करतं, किंवा वैभव लक्ष्मी ज्या ताई व्रत करतायत त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे. जसं की एक सेवेकरी आहेत आमच्या, स्वातीताई पाटील म्हणून सांगवीच्या, तरी वैभव लक्ष्मीचं व्रत मनोभावे केलं तर त्यांनी बघा 1 BHK म्हणून ते आता 2 BHK मध्ये गेलं. त्यांचं 2 BHKचं स्वतःचं घराचं स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे. फक्त श्रद्धेनं करा आणि देवावरती विश्वास ठेवा. अगदी दगडाची जरी तुम्ही पूजा करत असाल तर त्या दगडाला सुद्धा देव माना, त्या दगडावरती सुद्धा विश्वास ट्रस्ट करा. कारण काय होतं की आपण जसं देवाला मानतो किंवा जे भाव देवाची सेवा करताना आपल्या मनामध्ये असतात, अगदी तशाच सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडत असतात. पण असं नका विचार करू की ह्या दगडाची सेवा करते, माझं काही चांगलंच होत नाही आहे, ह्या दगडाचा काही उपयोगच नाही आहे, ही मूर्ती काही कामाची, असं बोलायचं नाही. कारण कसं असतं, प्रत्येक वेळ जर आपण निगेटिव्ह बोलत राहिलो तर त्या गोष्टी किंवा ते देवी देवता आपलं कोणतंही काम करत नाहीत. त्यामुळे जी सेवा कराल ती विश्वास ठेवून, एक पॉझिटिव्हिटी आणि इथून आलं पाहिजे. फक्त तोंडातून म्हणून चालत नाही की माझं चांगलं होणार आहे, मनातून आणायचं की माझं खूप चांगलं होणार आहे, मी खूप सुखी आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी, पैसा, ऐश्वर, धन सगळं देवी देवतांनी मला बहाल केलेलं आहे, असं तुम्ही मनामध्ये रोज म्हणा. उठल्यानंतर सर्वप्रथम आपण आपला हात बघायचा आहे, आपला हात बघून माता लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे, डोळ्याला आपल्या स्पर्श करायचा आहे. त्याच्यानंतर सकाळ उठलं की आंघोळ केली की तुम्हाला कोणतंही अस्त्र, जो शुक्राचा आपला ओरा असतो, जो शुक्र पर्वत त्याला आपण म्हणतो, तर शुक्र पर्वत तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की हा जो भाग आहे तो शुक्र पर्वताचा आहे. तर ह्याच्यावरती बघा, मी आता केवडा अत्तर लावले. तुम्ही केवडा लावू शकता, गुलाब लावू शकता किंवा मोगरा, म्हणजे आपल्याकडे 2-3 अत्तर आहेत, गुलाब, केवडा, मोगरा. तर हे सुगंधी अत्तर, हे सुगंधी द्रव्य तुम्हाला लावायचं आहे. ओम शु शुक्राय नमः, 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 असा शुक्रचा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे शुक्र पर्वतावरती. आणि तुमची जी इच्छा आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये बघून बोलायचं आहे. त्याच्यानंतर बघा, तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये खूप खूप प्रगती कराल तर हा शुक्र पर्वत आहे, हा तुम्हाला धनवान बनवतो, किंवा तुमच्या आयुष्यामध्ये पैशाचे मार्ग उघडायचं काम हा शुक्र पर्वत करतो. तुमचा व्यवसाय असेल, उद्योग असेल, किंवा तुमचा अगदी शॉप आहे, तुमची नोकरी आहे, अशा वेळेससुद्धा तुम्ही हा उपाय करून बघा. हा शुक्र पर्वत आहे, या शुक्र पर्वताला तुम्हाला अत्तर लावायचं आहे आणि मंत्र म्हणायचं आहे. तसंच ह्याच्यावरती स्वस्तिक काढायचं आहे, माउंट म्हणजे त्रिकोण, तुम्ही माउंट काढू शकता ह्याच्यावरती. 6 अंक लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला शक्य झालं तर आठवड्यातून एकदा रात्री कच्च्या दुधामध्ये केशर भिजत घालायचं आणि थोडंसं 2 काड्या आणि थोडंसं नाही का आपल्याला अष्टगंध त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि सकाळी ह्याच्यावरती तुम्हाला
सेम शुक्र पर्वतावरती चोळून तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे. तसंच जे अष्टगंध तुम्ही अष्टगंधामध्ये जे केसरच्या दोन काड्या भिजवणार ते स्वतःला सुद्धा लावायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, आपला शुक्र ॲक्टिवेट होतो आणि आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये हवं तशा पैसा, प्रॉपर्टी, आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. तसंच आपल्या व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये खूप खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते. तर तुम्ही ह्या सुद्धा सेवा, छोट्या सेवा, आता तुम्हाला काय ह्याच्यामध्ये मंत्र तर प्रत्येकाला जमतो, अत्तर तर आपल्याकडे सुद्धा अवेलेबल आहे, अत्तर तर तुम्ही घेऊ शकता. काय त्या अत्तरची प्राईस काही 1-2 हजार रुपये नाहीये, अगदी तुम्ही 150 रुपयामध्ये सुद्धा अत्तर खरेदी करून तुम्ही ही सेवा करू शकता. तसंच माता लक्ष्मी जशी मी सेवा करते तशी तुम्ही, म्हणजे ह्या सगळ्या सेवा तुम्ही फॉलो करा. आता प्रत्येकजण हाच विचार करतो की पैसा पाहिजे, व्यवसाय चालत नाही, अशा भरपूर ताई आहेत की दिवसभर बसून असतात पण एखादी सेवा सांगितली की आळस येतो. म्हणजे जसं तुम्ही देवाला भजता, जसं तुम्ही देवाची पूजा करता, त्याचप्रमाणे देव तुम्हाला फळ देण्याचं काम करतो. तसंच बघा, व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये मी तुम्हाला सांगते की शुभचिन्ह असणारी ही रांगोळी आहे. तर ही शुभचिन्ह असणारी रांगोळी तुम्ही काल बघितली, मी काढली होती, तुम्ही ही सुद्धा रांगोळी काढायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही सगळे चिन्ह ह्याच्यामध्ये बघा, शंख आहे, चक्र आहे, गदा आहे, पावलं आहेत माता लक्ष्मीची, कमळाचं फूल आहे, त्याच्यानंतर तारा आहे, सूर्य भगवान आहेत, गोमती चक्र आहे, चंद्र आहे, त्याच्यानंतर ओम आहे, श्री आहे, स्वस्तिक, गदा, सगळे शुभचिन्ह असणारा हा रांगोळी साचा. म्हणजे तुम्हाला हा शुभचिन्ह असणारा रांगोळी साचा तुमच्या व्यवसायाच्या शॉपच्या बाहेर काढा, तुमच्या कंपनीच्या ऑफिसच्या बाहेर काढा, किंवा तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या घरामध्ये देवपूजा करताना सुद्धा तुम्ही हा काढू शकता, शुभचिन्ह असणारा रांगोळी साचा. हा सुद्धा आपल्याला खूप मोठी पॉझिटिव्हिटी, हॅपीनेस किंवा आपल्या आयुष्यामध्ये आनंद, आपल्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित करण्याचं काम हे शुभचिन्ह करतात आणि आपल्या घरामधली नकारात्मकता दूर होऊन आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणते. तसंच बघा, लक्ष्मी मातेला प्रिय असणारा, न चुकता रोज नित्य लक्ष्मी मातेला प्रिय असणारं कमळ मिळत नाही, त्याच्यामुळं कमळाची रांगोळी काढा आणि त्याच्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू टाका. तर माता लक्ष्मी बघा, कमळ माता लक्ष्मीला फार प्रिय आहे त्यामुळे कमळ मिळत नाही, त्यामुळे अशा वेळी तुम्ही तुमचा व्यवसाय असेल तर मेन एंट्रन्सला, म्हणजे आपल्या दरवाज्यावरती, आपल्या ऑफिसच्या, कंपनीच्या बाहेर सुद्धा तुम्ही हा कमळा साचा काढू शकता. किंवा जिथं पूजेचं स्थान आहे तुमचं, जर पूजेचं स्थान बऱ्याचशा शॉपमध्ये जागा कमी पडल्यामुळं किंवा जागेचा इश्यू असल्यामुळं तुम्ही ते काढू शकत नाही, तर अशा वेळी तुम्ही घरात काढलं तरी सुद्धा ह्याचा तुम्हाला रिझल्ट जाणवतो. देवासमोर काढा, तुमच्या दरवाज्यामध्ये काढा, कमळ न चुकता रोज काढायचं आहे. तसंच बघा, हा एक शुभचिन्ह असणारा रांगोळी साचा आहे, बऱ्याच ताईंनी आपल्याकडून घेतलेला आहे. तर मी शुभचिन्ह असणाऱ्याच रांगोळ्या काढते, तुम्हाला माहिती आहे, माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये किंवा माझ्या घरामध्ये. तसंच बघा, गोपद्म, गोपद्म म्हणजे तुमचा व्यवसाय, उद्योग खूप पटीने वाढवायचं काम गोपद्म रांगोळी साचा करतो, किंवा आपल्या व्यवसायामध्ये कस्टमर अट्रॅक्टिव्ह करण्याचं काम हे गोपद्माचं रांगोळी साचा म्हणजे खूप प्रभावी आणि खूप शुभ मानला जातो. त्यामुळे रोज नित्य तुम्ही गोपद्माची रांगोळी घरामध्ये सुद्धा काढायची आहे, व्यवसायामध्ये, शॉपमध्ये, तुमच्या ऑफिसच्या बाहेर सुद्धा काढायची आहे. कारण गोपद्म रांगोळीचा रिझल्ट बऱ्याच ताईंना आलेला आहे. ह्याच्यावर सुद्धा सेम हळदी कुंकू थोडंसं टाकायचं आहे. त्याच्यानंतर गायवासरू, आपल्या घरामध्ये आपले नातेसंबंध टिकून राहावे, आपल्या मुलाचं, आपलं नातं चांगलं राहावं, म्हणून गायवासराची रांगोळी प्रत्येकाने काढायची आहे. रोज काढली तरी ठीक आहे, किंवा तुम्ही आठवड्यात एखाद्या वारी काढली तरी ठीक आहे, पण आपले नातेसंबंध चांगले होण्यासाठी, आपल्या मुलाचं, आपलं प्रेम वाढण्यासाठी, आपल्यामध्ये जिव्हाळा किंवा आपल्यामध्ये मातृत्व टिकून राहण्यासाठी सुद्धा तुम्ही गायवासराचा रांगोळी साचा काढू शकता. तर हे असे शुभचिन्ह असणारे आपल्याकडे रांगोळी साचे मिळतात. त्याचबरोबर बघा, आपण स्वतःसाठी खूप काही खरेदी करत असतो, तर माता लक्ष्मीसाठी तुम्ही एक चांदीचं फूल घेऊ शकता. माता लक्ष्मीसाठी कमळाचं बघा, हे चांदीची अशी कमळाची फुलं आहेत, तर ही मिडियम साईजमध्ये आहेत. माझं जे आहे ते खूपच मोठं आहे आणि त्याच्यापेक्षा छोटं तुम्हाला धनलक्ष्मी कुंचम तुम्ही ठेवता ते सुद्धा हे कमळाचं चांदीचं फूल तुम्हाला मिळतं. तर हे चांदीचं फूल माता लक्ष्मीला एक अर्पण करा. कारण कसं असतं की आपण व्यवसाय उद्योग करतोय, भरपूर पैसे जातात, लक्ष्मी टिकत नाही, तर मला काय वाटतं की लक्ष्मी टिकण्यासाठी लक्ष्मी मातेच्या सेवेचे रत्न घेऊन त्यांची सेवा केली तर तुम्हाला त्याचा लाभ कितीतरी पटीने होतो. तसंच बघा, ही छोटीशी कमळाची फुलं आपल्याकडे मिळतात. आता ही छोटी कमळाची फुलं आहेत, हे तुम्ही धनलक्ष्मी कुंजमेत टाकता, किंवा अगदी तुमची जर परिस्थिती नसेल, तुम्हाला घेणं शक्य नसेल, तर अगदी छोटंसुद्धा तुम्ही कमळाचं फूल अगदी ऑर्डर करू शकता स्वामी मूर्ती आर्टमधून. तर बघा, ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या तुम्ही ऑर्डर करू शकता. तसंच माता लक्ष्मीच्या श्रीयंत्रावर तुम्ही बघितलं, मी ताईंच्या कुंकुमार्चन केलं, तर अशा वेळी बघा, तुम्हाला ही कस्तुरी बॅग आहे, त्याच्यामध्ये कस्तुरी आहे, तुम्ही अशी सुद्धा अगदी ठेवू शकता, किंवा तुम्ही त्याच्यातली कस्तुरी काढून थोडीशी श्रीयंत्रावरती माता लक्ष्मीच्या चरणाशी ठेवू शकता. तर अशीच कस्तुरी बॅग सुद्धा आहे आणि भीमसेन कापरापासून बनवलेली बॅग सुद्धा आपल्याकडे मिळते, बरं का. कारण तुम्ही जॉबसाठी चाललाय, व्यवसायासाठी चाललाय, खूपच निगेटिव्हिटी आहे किंवा तुमचं कामच होतं, त्यावेळी ही भीमसेन कापराची आपल्याकडे बॅग मिळते, ती तुम्ही अगदी तुमच्या खिशामध्ये ठेवा, पर्समध्ये ठेवा, तुमचं काम 100% होणार आणि तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी मिळते, नकारात्मकता तुमच्या मनातून दूर जाते. आणि कसं असतं, जेव्हा नकारात्मक, निगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये नसतात तेव्हा आपलं काम
हे 100% यशस्वी आणि सक्सेसफुल होतं ह्याचा अनुभव तुम्हाला सर्वांनाच असेल. कारण मनामध्ये जे आणाल ते एकदम पॉझिटिव्ह आणा, एकदम सकारात्मक आणा. ही भीमसेन बॅग तुम्ही नक्की तुम्ही एखाद्या नवीन जॉबसाठी, नवीन कामासाठी, तुमच्या नवीन इंटरव्ह्यूसाठी किंवा तुम्ही काही नवीन कार्य करत त्यासोबत तुम्ही ही बॅग तुमच्यासोबत ठेवा, जमेचा व्यवहार करत असाल. तसंच बघा, धनलक्ष्मी कुंचन बऱ्याचशा त्यांच्या ऑर्डरचे होते तर बघू शकता. हे चांदीमध्ये धनलक्ष्मी कुंचन आलेले आहेत, भरपूर क्वांटिटीमध्ये आहेत बरं का. तुम्हाला मी ओपन करून दाखवते. बऱ्याच ताईनं सगळ्यात मोठा म्हणजे माझा जो आहे त्याच्यापेक्षा पण मोठा कुंचन एका ताईंचा कस्टमाईज ऑर्डर आहे. आणि हे कुंचन जे आहे ते प्युअर चांदीचे आहेत, तुम्हाला कोलगेटने स्वच्छ करायचे आहेत. हा छोटा धनलक्ष्मी कुंचन आहे आणि हा सगळ्यात मोठा साईज आहे. धनलक्ष्मी कुंचनचा सर्वात मोठा साईज हा तुम्हाला मिळतो आपल्याकडे. तर ह्याची पूजासुद्धा करायची आहे, सगळ्या ताईंची बुकिंगचे आहेत ऑलरेडी, तर ह्यांची पूजासुद्धा आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड होईल. तर हा धनलक्ष्मी कुंचन बघा सर्वात मोठा साईज आहे. जो माझा तुम्ही धनलक्ष्मी कुंचन बघताय तो मीडियम साईज आहे. हा सर्वात छोटा आणि हा सर्वात मोठा. ज्या ताईंना जो साईज हवा आहे तो ऑर्डर करा. जरी धनलक्ष्मी कुंचन स्टॉकआउट झाले तरी तुमचं तुम्ही बुकिंग करून ठेवा. कारण कसं असतं, ही चांदी आहे, कमी जास्त ग्रॅममध्ये थोडंफार तुम्ही म्हणता एकच प्राईज राहत नाही, प्रत्येक वेळी एकच प्राईज राहत नाही. कारण चांदी ही ग्रॅमवरती वजनावरती असते आणि प्युअर शुद्ध चांदी आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असा धनलक्ष्मी कुंचन प्युअर चांदीचा आहे, त्यामुळे अगदी तुम्ही हा सुद्धा ऑर्डर केला तरी आपल्याकडून चालेल. तर हे दोन साईज सध्या उपलब्ध आहेत आणि भरपूर क्वांटिटीमध्ये धनलक्ष्मी कुंचन आपल्याकडं अवेलेबल आहे. तर बघा हे दोन आहेत, मोठे दोन ताईंचे बुकिंगचे आहेत आणि बारके एक 10-12 बारके कुंचन. तर हे बुकिंगचे असल्यामुळे मी साईडला ठेवलेले आहे. तर ह्याची पूजा मला लक्ष्मी मातेसमोर करायचीच आहे धनलक्ष्मी कुंचनची. तर त्यांना धनलक्ष्मी कुंचन ज्यांना हवं आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. तसंच कमळगट्ट्याच्या माळ्यावरती तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे, विष्णू लक्ष्मी मंत्र, विष्णू गायत्री मंत्र तुम्हाला ह्या कमळगट्ट्याच्या माळ्यावरती म्हणायचं आहे. उद्योग व्यवसाय असेल, तुमचा व्यवसाय बंदच पडत असेल तर कसं असतं, महालक्ष्मीला प्रिय असणारी कमळाची माळ आहे. तर महालक्ष्मीला आपण 108 कमळं वाहतो पण कमळ मिळत नाहीत म्हणून आपण 108 कमळांची त्यांना माळ अर्पण करतो. तर तुम्ही ही सुद्धा कमळगट्ट्याची माळ सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता. ह्याला तुम्ही ज्या दिवशी ही माळ घ्याल त्या दिवशी तुम्हाला ही माळ तुपामध्ये प्युअर गायीचे भिजत घालायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही सकाळी स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. त्याच्यानंतर ह्याच्यावरती तुम्ही लक्ष्मी गायत्री, लक्ष्मी विष्णू मंत्र, त्याच्यानंतर तुम्ही श्री सुक्ताचा पाठ किंवा तुम्ही लक्ष्मी मातेचा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः ह्या सुद्धा मंत्राचं पठण करू. तुमच्या व्यवसायामध्ये सुद्धा ही माळ ठेवू शकता. तुमच्या व्यवसायामध्ये एखादी शुद्ध चांगली डिश घ्या, त्याच्यावरती पिवळा कपडा घ्या आणि त्याच्यावरती ही माळ ठेवा. जेव्हा तुम्ही व्यवसायाचं दुकान शॉप ओपन कराल तेव्हा तुम्ही ह्याच्यावरती ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, 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 ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः असा मंत्र 108 वेळा म्हणा. तुम्ही सुद्धा तुमचा स्व अनुभव कमेंटच्या माध्यमातून सांगा. असं तुम्हाला नाही का, ही बोटाची तर्जनी आणि अंगठा ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या बोटांनी माळ वाढायची आहे तर ही माळ सिद्ध होते. आणि ही माळ जर तुम्ही व्यवसायामध्ये जर स्वतःच्या तुम्ही गळ्यात जर धारण करत असाल तरी सुद्धा ह्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. पण कसं असतं की तेवढं पावित्र्य, तेवढी शुद्धता आपल्याकडून पाळली गेली पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या सेवा करता तेव्हा मांसार करून कोणताही जप करू नका. ते सेवा आपल्या ज्या भगवंताचं आपण चांगल्या मुखातून शुद्ध अंतकरणात नाम घेणार त्या मुखाने आपण मांसार करणार, त्या मुखातून देवाचं नाम किंवा मांसार केल्यानंतर ही माळ घालणं किंवा सेवा करणं हे सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळे बघा जेवढं तुम्ही शुद्धता, पावित्रता, सात्विकता पाळाल तेवढं तुम्हाला फळ चांगलं मिळेल. तसंच बघा व्यवसायामध्ये मी नेहमी सांगते माता लक्ष्मीचा प्युअर गायीचा तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि ते मातीच्या भांड्यात लावा असं प्रत्येक वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं जातं. तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येत नसेल, व्यवसाय चालत नसेल तेव्हा तुम्ही बघा हा तुपाचा दिवा हा 2-2.5 तास चालतो किंवा तुम्ही आपल्याकडं 1 तास चालणारी तुपाची वात आहे ती सुद्धा अगदी घेऊ शकता. तर तुम्ही हा तुपाचा दिवा जो आहे तो तुम्हाला व्यवसायामध्ये लावायचा आहे. त्याला काय करायचं तुम्हाला, आता बघा हे मोगरात्तर आहे तर हे मोगरात्तर किंवा गुलाबात्तर तुम्हाला ह्या पंक्तीवरती अगदी असं स्प्रेड करायचं आहे. त्याच्यानंतर हा दिवा प्रज्वलित करा, माता लक्ष्मीला प्रसन्न आणि अखंड लक्ष्मी प्राप्ती तुम्हाला नक्की मिळते. तुम्ही सर्वांनी अनुभव घ्या, ह्या दिव्याची कॉस्ट खूप नाही, तुमचा व्यवसाय उद्योग आहे तर तुम्ही रोज 1-20 रुपयाचा दिवा लावू शकता. ह्याचं शुल्क फक्त प्राईस 20 रुपये आहे. तर तुम्ही हा दिवा अगदी इझिली घेऊ शकता. मातीचा पण आहे आणि त्याच्यामध्ये तुपाचा दिवा आहे. तर तुमच्यासाठी खास आम्ही हा बनवलेला आहे, खूप मोठा आहे, 2-2.5 तास चालतो. तसंच जर तुम्हाला रोज लावायचं आहे किंवा दिवसातून 2-3 वेळा लावायचं तर हे बघा 1 तासापेक्षा जास्त चालणारी ही तुपाची वात आहे, 1 तास 10 मिनिटं चालते. तर अगदी तुम्ही ह्याला सुद्धा असं अत्तर लावू शकता. हे बघा असं अत्तर लावू, असं अत्तर स्प्रेड करा, ह्याला अत्तर असं लावून सुद्धा तुम्ही एखाद्या समयमध्ये किंवा निरांजनमध्ये लावू शकता. तर ह्याच्यासाठी आपल्याकडे पितळाचं निरांजन मिळतं, जोडी घ्या किंवा सिंगल घ्या ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. तर अगदी तुम्ही हा सुद्धा तुपाचा दिवा घेऊ शकता. तर हा डब्बा आहे तर हा मी घरी वापरते. तर ह्याच्यामध्ये बघा 50 वाती असतात.
तर 50 वातीचा तुपात प्युअर गाईच्या शुद्ध तुपाच्या वाती आपल्याकडे मिळतात. तसंच बघा, देवी देवतांना स्वच्छ करण्यासाठी आपल्याकडे चंदन पावडर मिळते. देवी देवता अगदी नव्यासारखे चमकतात हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. बऱ्याच टाईमी घेतले, तुम्ही कालचा व्हिडिओ पण चेक करा, माझ्या देवी देवतांच्या मूर्त्या मी स्वच्छ केलेल्या आहेत, अगदी नव्यासारख्या मूर्त्या चमकतात आणि देवी देवताही खुश होतात. खूप छान असा ह्याचा सुगंध सुद्धा आहे. ओरिजिनल नॅचरल चंदन पावडर आहे, तुम्ही तुमच्या स्वतःच्या फेसपॅकसाठी सुद्धा यूज करू शकता. ह्याच्यामध्ये कोणतंही केमिकल किंवा कोणतेही कलर किंवा कोणतेही अशा गोष्टी ॲड नाहीत की ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होईल. तर ही चंदन पावडर आहे, खूप छान आहे आणि सुगंधसुद्धा खूप सुंदर येतो. तसंच बघा, तुम्ही श्रीयंत्रावरती सेवा करताय तर श्रीयंत्रावरती सेवा करण्यासाठी तुम्हाला प्युअर हळदीचं कुंकू. आता बघा, मी श्रीयंत्रावरती सेवा केलेलीच कुंकू उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर लावते. मी मेकअप वगैरे काही करत नाही, टिकली लावते आणि हळदीचं कुंकू लावते. आणि देवी देवतांना मी माता लक्ष्मीला अगोदर दिवा लावते तुपाचा, एक गुलाबाचा किंवा मोगऱ्याचा किंवा केवड्याचा धूप मी प्रज्वलित करते माता लक्ष्मीसमोर, त्यांना एक फुल वाते जास्वंदाचं, त्याच्यानंतरच माझी मी दिवसाची सुरुवात करते. तर हे प्युअर हळदीचं कुंकू आहे. तर प्युअर हळदीचं कुंकू ओळखायचं कसं, तर थोडंसं हातावरती घ्या तुम्ही आणि धुवात, तर हात तुमचा लाल होत नाही, हात तुमचा पिवळा होतो. कारण हे ओरिजिनल प्युअर हळदीचं कुंकू आपल्याकडे मिळतं. मार्केटमध्ये कसं केमिकल विहिरीत केमिकल असलेलं केमिकलयुक्त तुम्हाला कुंकू मिळतं, कारण केमिकल वापरूनच ते कुंकू बनवलं जातं. त्यामुळे बघा, त्याच्यामुळं आपल्याला स्किनला अशी खाज येते किंवा असं डाग पडतात किंवा देवी देवताच्या मूर्त्यासुद्धा अशा काळ्या पडतात. त्यामुळे तुम्ही ओरिजिनल आणि नॅचरल हळदीचं कुंकू आपल्याकडलं स्वामी मूर्ती आर्टचं वापरा. तसंच तुम्ही माझ्या स्वामी मय लाईफ शीतल ह्या चॅनलवरती नवीन असाल, लाईक शेअर सबस्क्राईब करायला व्हिडिओ विसरू नका. आता जे तुम्हाला मी रांगोळी साचे दाखवले, जे कमळाचे फूल दाखवले, जे धनलक्ष्मी कुंचन दाखवला, हे सगळं पूजा साहित्य हे तुमच्या व्यवसायासाठी बिझनेससाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे. ह्या सेवा मी स्वतः घेतलेल्या आहेत, केलेल्या आहेत. ह्या सगळ्या सेवा माझ्या स्व अनुभवातले आहे. तुम्ही तर बघताय की धनलक्ष्मी कुंचन सेवा मी करते, अष्टलक्ष्मी दीप सुद्धा मी प्रज्वलित करत असते. म्हणजे ज्या ज्या चांगल्या सेवा आहेत, खरंच ज्या सेवेने मला रिझल्ट भेटला त्या सेवा मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं कार्य करते. खरं कसं असतं, फक्त व्यवसाय करायचंय विकायचंय असं दुसऱ्याचं नुकसान करून किंवा दुसऱ्याचे पैसे विनाकारण वाया घालवून हे कर्म कधी आपल्याला माफ करत नाही. त्यामुळे जी मी गोष्ट सांगते तुम्ही ती बिंदास्त घेऊ शकता 100% विश्वास ठेवून, कारण त्या सेवेचा मला खूप लाभ झालाय, मला खूप फरक पडलाय आणि मला सुद्धा वाटतं माझ्या सगळ्या दादा माझ्या सगळ्या ताईंना काकांना मावशींना सुद्धा त्या सेवेचा चांगला रिझल्ट मिळावा. आणि मी माझ्या हातांनी पूजा करून प्रत्येक गोष्ट पाठवते, जसं की श्रीयंत्र असेल, धनलक्ष्मी कुंचन असेल, त्याच्यानंतर तुम्ही जे महालक्ष्मीचा फोटो घेताय, मूर्ती घेताय आपल्याकडून. आता तुम्ही बघताय, अगदी एका ताईने वैभवलक्ष्मी छोटंसं आपल्याकडून वैभवलक्ष्मीचं यंत्र घेतलं, तरी त्याची 4 दिवस झालं माझ्या देवघरामध्ये माता लक्ष्मीसमोर पूजा होतीये. आणि ही त्यांना नक्की फळ देणारी सेवा आहे, कारण प्रत्येक सेवा ही मंत्रोपचाराने सिद्ध झालेली असते. किंवा आपण जेव्हा मन एकरूप किंवा पूर्ण निष्ठेने श्रद्धेने सेवा करतो, एखाद्यासाठी प्रार्थना करतो, ती प्रार्थना नक्की देव ऐकतात. तर हे असं पूजा साहित्य जर तुम्हाला घरपोच हवं असेल, कोणती सेवा करायची असा प्रश्न असेल, तुम्ही आपल्या स्वामी लाईफ शीतल या चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ चेक करा. प्रत्येक सेवा ही तुम्हाला फळ देणारी लाभदायी कमी वेळात आणि कमी खर्चामध्ये होणाऱ्या सेवा असतात. कारण बघा, खूप काही वेळ किंवा द्यायची गरज नाही, कारण खूप काही मोठ्या मोठ्या तुम्हाला पूजा. आता तू एका ताईने अनुभव सांगितला की ताई आमचा खूप मोठा व्यवसाय आहे आणि तो चालत नाही, आम्ही त्याच्यामध्ये 70 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले. मग आम्ही एका असंच विचारलं की आम्ही काय करावं, त्यांनी आम्हाला पूजा 3 लाखाची पूजा सांगितली ताई, आणि आम्हाला वाटलं की त्या पूजेतून फरक पडेल म्हणून त्या ताईंनी बाहेर पूजा ती केली जाऊन 3 लाख रुपये देऊन, पण त्यांना 1 रुपयाचा रिझल्ट नाही आला. पण ताईंनी बघा, एक साधी सेवा आपलं चॅनल बघून सुरुवात केली, श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन केलं, कमळगट्ट्यावर माळेवरती त्यांनी मंत्र म्हटल्या, तसं धनलक्ष्मी कुंचन सेवा केली, त्यांच्या शॉपमध्ये त्यांनी तुपाचा दिवा लावला, सुगंधी अत्तर लावला आणि ताई मनोभावी महालक्ष्मीचा मंत्र कंटिन्यू म्हणत राहिल्या सकाळ दुपार संध्याकाळ महालक्ष्मीचं अष्टक. त्यांचा बिझनेस जास्त नाही पण 100% 20% पुन्हा चालू झालंय. तर बघा, ह्या छोट्या छोट्या सेवा असतात, ह्या मनोभावे तुम्ही करा आणि विश्वास आणि श्रद्धा, आपण कोणाकडे तरी पूजा करून घेणं आणि स्वतः आपण देवाची आराधना करणं ह्याच्यामध्ये फार मोठा फरक असतो. कारण आपण देवाला बोलवतोय ना, आपण देवाला पुकारतोय, मग देव आपली सेवा नक्की ऐकतो. तर ह्या छोट्या छोट्या सेवा तुम्ही सुद्धा करा. तुम्ही सुद्धा तुमच्या दैनिक जीवनामध्ये जर बदल हवा असेल, तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला खूप मोठा नाही का असं यश हवं असेल किंवा तुमचा व्यवसाय खूप मोठ्या
लेवलला जावं असं तुम्हाला प्रत्येकाला वाटतं, तुम्ही ही सेवा नक्की करा. तसंच बघा हे जे पॅराइट आहे जे बिझनेससाठी जे तुम्हाला मी सांगत असते, पॅराइट म्हणजे मनी मॅग्नेट, जो पैसा खेचण्याचं काम हा दगड करतो, तुमचा व्यवसाय कधी बंद पडू देत नाही, हा मनी मॅग्नेट पॅराइट आपल्याकडे उपलब्ध आहे. हा खूप मोठा आहे, तुम्ही बघू शकता. हे सगळ्या त्यांची ऑर्डर, ज्यांनी ज्यांनी ऑर्डर केले त्यांनी कमेंट करा तुमचे पॅराइट आलेले आहेत मनी मॅग्नेट. तर हा जो आहे तो व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारे काम करतो. तुम्हाला मी शिकवलंय की त्याची तुम्हाला कशी सेवा करायची, किंवा हा ॲक्टिवेट कसा करायचा, ह्याला पॉझिटिव्ह कसा करायचा, हा तुम्ही थोडासा उन्हामध्ये ठेवू शकता, किंवा अगरबत्तीची जो काही प्रज्वलित केलेला जो काही आग असते त्याला ते सुद्धा ह्याला दाखवायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ह्यात बघून म्हणायचं आहे की माझं 2 लाखाचं महिन्याला टार्गेट आहे, पूर्ण झालं पाहिजे किंवा होणार आहे असं म्हणायचं आहे. त्याच्यानंतर बघा जुबो कॉइन, रोज कॉइन तुमच्या रिलेशनशिपचा ठेवू शकता. तर हे जे स्टोन आहेत ते तुम्हाला अगदी घरपोच मिळणार आहेत. हे ज्या ताईंनी ऑलरेडी ऑर्डर केले होते म्हणजे संपले होते, त्या ताईंचे हे मनी मॅग्नेट पॅराइट दगड आहेत, म्हणजे स्टोन आहेत, ते तुम्ही घेऊ शकता. तर हे जे स्टोन आहेत ह्या तुमचा व्यवसाय वाढण्याचं काम करतो, मनी मनी अट्रॅक्ट करण्याचं काम करतो, लक्ष्मी मातेल आकर्षित करण्याचं काम करतो. तर हा जो मनी मॅग्नेट आहे हा सुद्धा भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे. मनी मॅग्नेट घेताना शक्यतो ओरिजिनल घ्या. आपल्याकडे बघा जे मनी मॅग्नेट छोटे आहेत त्याला सर्टिफिकेट आम्ही बनवून घेतलं, आम्ही लॅब टेस्टेड केलं आहे, कारण आम्हाला सुद्धा माहिती पाहिजे ना की तो कसा आहे, काय आहे, ओरिजिनल आहे का. शक्यतो तुम्ही ज्या गोष्टी घ्याल त्या गोष्टी विचार करून घ्या, ओरिजिनल आहेत का, चांगले आहेत का, तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळतोय का. उगाच कुठूनही आणू नका दगड, आपल्याकडे आहे तो सर्टिफिकेट सोबत आहे. आणि तुम्हाला ह्याला सर्टिफिकेट हवं असेल तर ह्या सर्टिफिकेटसाठी तुम्हाला एक्स्ट्रा खर्च चार्जेस लागतो, पण तुम्ही विश्वास ठेवून हा पॅराइट मनी मॅग्नेट स्टोन घेऊ शकता. बऱ्याचशाच ताईने घेतलेला आहे, त्यांना खूप चांगले रिझल्ट आहेत. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हाला काही पूजा साहित्य हवं असेल, ज्या मी वस्तू दाखवते, ज्या मी सेवा सांगते त्या ऑर्डर करायच्या असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे स्वामी मूर्ती आर्टचा, 8080932488 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. ह्याच्यावरती कुणीही कॉल करायचा नाही. प्रत्येक सेवा ही व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचते, तुमच्यापर्यंत मार्गदर्शन मी करत असते. व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, कारण तुमच्या सर्वांच्या ऑर्डर घ्यायचं काम चाललेलं असतं, त्यामुळे कोणाचेही कॉल रिसीव्ह करणं शक्य नाही आहे. त्यामुळे प्रत्येकाने व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. व्हॉट्सअप मेसेजच्या थ्रू तुम्हाला सगळ्या डिटेल्स पाठवल्या जातील. खास व्हॉट्सअपला मेसेज करण्यासाठी आपल्याकडं माणूस आहे, त्यामुळे प्रत्येकाला रिप्लाय मिळतो, प्रत्येकाला रिप्लाय केला जाईल. तर तुम्हाला जी वस्तू हवी कोणत्याही मनामध्ये संकोच न आणता तुम्ही बिंदास्त मेसेज करू शकता. प्रत्येक मेसेजला तुम्हाला रिप्लाय मिळतो. सर्वांना श्री स्वामी समर्थ. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर करा, कारण सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक केल्याशिवाय तुम्ही कोणतेही माझे व्हिडिओ बघू शकणार नाही. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, तुम्ही जी माझ्याकडून जी सेवा घेताय माता लक्ष्मीची, धनाच्या प्राप्तीची, किंवा तुमचा व्यवसाय उद्योग चालण्यासाठी, त्या सेवेचं तुम्हाला फळ किंवा रिझल्ट कसा मिळतो, किंवा तुम्हाला ती सेवा करून मनाला समाधान वाटतं का, किंवा सुख समृद्धी शांती तुम्हाला मिळते का, हे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.